आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोगनोळी ग्रामसभा खेळीमेळीत ग्रामस्थांकडून अनेक प्रश्न सरकारी दवाखाना होण्याची मागणी चिकोडी तालुक्यातील कोगनोळी येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष महादेवी पोवाडे होत्या नोडल अधिकारी म्हणून चिकोडी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उपार तर प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील उपस्थित होते स्वागत दगडू नाईक यांनी केले प्रोसेडिंग वाचन लिपिक संजय खोत यांनी केले तलाटी यस यन पवार यांनी मृत्यू नोंदी बंद पडलेल्या कुपनलिका गायरान अतिक्रमण व नवीन नोंदणी याबाबत माहिती दिली कायम कायमस्वरूपी प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी झाली हनबरवाडी दत्तवाडीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी आठवड्यातून एकदा यावे गावातून होणाऱ्या अवैध वाहतुकीवर आळा बसावा शौचालय अनुदान मिळावे यासह अन्य मागण्या नागरिकांनी केल्या माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने कुमार पाटील अविनाश पाटील कृष्णात खोत सागर हळीज्वाळे बाळासो दाभाडे सदाशिव कागले कांगले, कांगले यासह अन्य ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना पंकज पाटील व अन्य मान्यवरांनी उत्तरे दिली पत्रकार अनिल पाटील संभाजी माने विठ्ठल कोळेकर अनिल नवाळे यांनी कोगनोळीत पत्रकार भवनासाठी जागा मिळावी अशी मागणी केली यावेळी टाळ्यांच्या गजरात नागरिकांनी मंजुरी देऊन ठराव करण्यात आला यावी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल कोळेकर सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल अनिल नवाळे रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन खोत यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला मारुती कोळेकर झाकीर नायकवाडे हौसाबाई कांबळे सुनीता पाटील सुनीता वड्डर सुनीता जाधव मंगल वरुटे संजय गुरव चे चेअरमन अनिल चौगुले प्रशांत पोवाडे अनिल पाटील रमेश शेट्टे मंगल नाईक महावीर चिंचणे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व विविध सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकार न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील